मस्तपैकी आपला जो राईस आहे मटर पनीर पुलाव तो सर्विंग करता रेडी आहे। आता आपण याची छान मजा घेऊया। नमस्कार, मी पूजा जोशी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत करते आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे पूर्णमिदम रेसिपीज। आणि हो मित्रांनो, आता हिवाळा सुरू झालेला आहे, भाज्या खूप छान आणि फ्रेश असतात आणि या दिवसाचे मटर गाजर हे जे सगळे भाज्या आहेत खूप सुंदर असतात, त्याच निमित्त आज आपण बघणार आहोत मटर पनीर पुलाव। त्यासाठी लागणारे साहित्य आहे दोन वाटी स्वच्छ धुतलेले तांदूळ भिजत घातले आहे 1-20 मिनिट आधी, मटार पनीर ग्रीन चिली कांदा चिरून घेतलाय उभ्या आकारामध्ये, बारीक चिरलेली कोथिंबीर आलं आणि लसूण क्रश करून घेतलंय, सोबतच थोडे ड्रायफ्रूट्स काजू आणि किसमिस घेतलेले आहे, खड्या मसाल्यांमध्ये एक तेजपान आहे, दोन लवंगा 2 ते 3 लवंगा, 2 विलायची बारीक केलेली, दालचिनीचे तुकडे, मिरेपूड आणि चवीनुसार मीठ आणि सोबतच तूप लागणार आहे आपल्याला। जो राईस आहे आपल्याला तो पूर्णपणे तुपात करायचा आहे, गरम मसाला, जिरे आणि थोडं हिंग। चला तर मग कृतीकडे वळूया। सगळ्यात आधी आपण कढई गरम करायला ठेवली आहे, तुम्ही कुकरमध्ये पण करू शकता पण मी सजेस्ट करेन की छान मोठ्या भांड्यात करा म्हणजे छान मोकळा होईल राईस। आपण तूप घालून घेऊया, तूप घातल्यानंतर सगळ्यात आधी आपण जे ड्रायफ्रूट्स घेतले ते आपण फ्राय करून घेऊ। थोडं रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजायचं याला। किसमिस आणि काजू जे आहे ते छान गोल्डन ब्राउन झाले आपण काढून घेऊया। छान फुगले आहेत अगदी। किसमिस आणि काजू फ्राय झाल्यानंतर आपण पनीर घालून घेऊया। अगदी थोडं ब्राऊन होईपर्यंत पनीर तुटायला नको म्हणून आपण त्याला फ्राय करतोय, थोडं शॅलो फ्राय। पनीर छान गोल्डन ब्राऊन झालंय, आपण त्याला काढून घेऊया एका प्लेटमध्ये। तुपामुळे सुगंध अगदी सुंदर येतोय। पनीर फ्राय झाल्यानंतर त्याच तुपामध्ये आपण हे जे खडे मसाले आहेत ते घालून घेऊया। याला क्रश करून पण वापरू शकतो पण त्याचा खूप जास्त डार्क फ्लेवर येतो म्हणून मी ते नाही वापरले। तेजपान अगदी 10 ते 20 सेकंद परतायचं याला आणि लगेचच आपलं जे आलं लसूण होतं पेस्ट ती घालूया आपण। याने अगदी सुंदर फ्लेवर येतो कारण की आपण इतर मसाले वापरणार नाही आहोत। आलं लसणाची अगदी छान चव उतरते आणि जी मिरेपूड घेतली होती आपण ती थोडी उशिरा घालूया, सोबतच कांदा। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही इथे गाजर वगैरे पण वापरू शकता बट हा पनीर मटर पुलाव आहे, कंपल्सरी ॲजचं जसं काहीही नाही। कांदा थोडा ब्राऊन गोल्डन ब्राऊन होईपर्यंत आपल्याला शिजू द्यायचं आहे। कांदा छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे, आपण मिरची घालूया। ते मिरची घातल्यानंतर आपले जे मटार होते ते घालूया आणि मटर घातल्यानंतर अगदी थोडी जी बारीक चिरलेली कोथिंबीर होती ती घालूया, याने टेस्ट खूप सुंदर येते। आणि एक मटार शिजवायचे आपल्याला थोडे, जास्त नाही,
चार मिनटं झाली आणि मटार छान आपले फुटत आहेत. ॲक्च्युली तुम्हाला पण माहिती आहे तेलात टाकल्यानंतर मटार छान उडतो. असा मटार शिजला आहे. आपण जी मिरेपूड घेतली होती ती घालूया. गरम मसाला घालूया 2 टीस्पून, थोडा हिंग, आणि हे छान मिक्स करून घेऊ. हे मिक्स झाल्यानंतर आपल्याला जे तांदूळ होते 2 तास भिजवलेले ते घालायचे आहेत. आणि तांदूळ घातल्यानंतर आपण मीठ घालून घेऊया. थोडं घालू, बाकी उर्वरित थोडं आणखी पाण्यामध्ये घालू. आणि हे छान मिक्स करून घ्यायचं आणि हलक्या हाताने मिक्स करायचं आहे, कारण की आपला तांदूळ भिजलेला आहे त्याच्यामुळे तो तुटण्याची शक्यता असते. आणि तांदूळ छान असा सगळ्या मसाल्यांमध्ये छान कोट झाला पाहिजे तुपामध्ये छान, जेणेकरून त्याची जी चव आहे ती अगदी छान येईल. हा एक 3 ते 4 मिनटं परतून घेऊ आपण. तांदूळ छानपैकी भाजून झालेला आहे, छान सगळीकडे त्याला मसाला जो आहे तो कोट झाला आहे. आता आपण यामध्ये पाणी घालूया. एका साईडला मी पाणी गरम करायला ठेवलं होतं. 1 वाटी तांदूळाला मी 1.5 ते 2 वाटी पाणी घालते आहे. तुम्ही तांदूळानुसार बघून घालायचं. तांदूळ ज्याप्रमाणे जुना असेल तांदूळ तर जास्त पाणी लागतं. थोडं कोमट केलं होतं पाणी बऱ्यापैकी. आणि हे झाल्यानंतर असं जेव्हा आपण मिक्स करू तेव्हा थोडं मीठ आणखीन घालूया. आपण आधी पण मीठ घातलंय त्याच्यामुळे आता थोडं कमी घालायचं. या स्टेजला आपण हे जे पाणी आहे याची थोडी चव बघू शकतो, सगळे मसाले अगदी व्यवस्थित झाले आहे की नाही तर. आणि थोडी कोथिंबीर घालूया याच्यावर आणि वरून थोडं तूप सोडायचं, त्याने फ्लेवर आणखीन रिच येतो राईसला. आणि हो, मी एक इन्ग्रेडियंट सांगायचं विसरली होती. याच्यामध्ये आपण 1/2 लिंबू घालूया. त्याने काय होईल की भात जो काही स्टार्च सोडतो म्हणजे त्याचा जो चिकटावा जो बाहेर येतो शिजताना, या लिंबामुळे तो जो चिकटावा आहे भातामध्ये तो राहत नाही. आणि असं शिजल्यानंतर आपण याच्यावर आता झाकण ठेवून देऊया आणि एक मीडियम गॅसवर ठेवायचं आपल्याला 10 मिनिट. मधात चेक करायचा थोडा आणि चेक केल्यानंतर आपण मधामध्ये ते जर 1/2 शिजला की त्यामध्ये पनीर घालूया. आता जर पनीर घातला तर तो पूर्ण म्हणजे गळून जाईल. एक 10 मिनिट झालेले आहेत, आपण उघडून बघूया. राईस अगदी छान फुलून तयार आहे मस्तपैकी. आता सुद्धा आपल्याला याला हलक्या हातानेच हलवायचं आहे. या स्टेजला आपण जे पनीर घेतले होते ते घालून घेऊया. आणि तुम्ही जर कुकरमध्ये करत असाल तर आपण फक्त 1 शिट्टी आणायची, त्याला पनीर सगळ्यात शेवटी घातला तरी काहीही प्रॉब्लेम नाही आहे. पनीर हलक्या हाताने मिक्स करायचा आणि आपण जे ड्रायफ्रुट्स आहेत ते अगदी शेवटी घालू. पनीर मिक्स केल्यानंतर एक आणखीन 10 मिनिटांनी फेटूया. मंद गॅसवर ठेवायचं आपल्याला हे. आता एक आणखीन 10 मिनिट झालेली आहे आणि आपला जो भात आहे तो पूर्णपणे शिजलेला आहे. यावेळेस आपल्याला पूर्णपणे पेशन्स ठेवून झाकण न उघडता आपल्याला याला आणखीन एक 10 ते 15 मिनिटं ठेवायचं आहे. या स्टेजला आपण इथे गॅस बंद करूया. 15 मिनिट झाले, आपण झाकण उघडूया. वाव, एकदम मस्त. आणि आता आपण याच्यावर जे ड्रायफ्रुट्स घेतले होते ते घालूया.
अगदी छान चव येते याने. कोथिंबीर भुरभुरायची वरून छान मस्त बारीक चिरलेली. आणि एक लास्ट जे मी इन्ग्रेडियंट्समध्ये सांगितलं नव्हतं ते म्हणजे एक गुलाब पाणी आहे रोज वॉटर, ते घालूया आपण. खूप छान फ्लेवर येतो आणि खूप छान चवीला सुद्धा लागतं. सुगंध अगदी सुंदर येतोय आणि हे घातल्यानंतर तुम्हाला जर हवं असेल तर तुम्ही आणखीन वरून तूप सोडू शकता, पण काही गरज नाही आहे. आपणास माझा आजचा मटर पनीर पुलाव कसा वाटला ते मला नक्की कळवा माझ्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून. आणि हो, तसेच आवडला असेल तर कमेंट्सद्वारे कळवायला मात्र विसरू नका. चला तर मग पुन्हा भेटूया एका नवीन पदार्थासह आपल्या आवडत्या कार्यक्रमामध्ये ज्याचं नाव आहे पूर्णविलम रेसिपीज.